परिस्थितीमध्ये तुमच्यावर टीका प्रचंड होते, अर्थात ती विरोधकांकडून होते. काही लोक अगदीच कधी कधी बिलो द बेल्ट जाऊन सुद्धा बोलायचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या टीका होताना त्याला अत्यंत शिवसेनेवरचा प्रत्येक हल्ला ज्या ताकदीने तुम्ही परतवून लावता, तुमची भाषा तेव्हा तितकीच टोकदार होते. आणि मग पत्रकार किंवा ऑफ द रेकॉर्ड लोक असं सांगत राहतात की अरे संजय राऊतांची भाषा फार जहरीली भाषा आहे, फार टोकदार बोलत आहेत ते. प्रश्न असा आहे सर की ही सगळी जहरीली आणि टोकदार भाषा किंवा ज्या त्वेषाने आपण लढताय, भूमिका मांडताय, पत्रकार म्हणून मांडता की शिवसैनिक म्हणून मांडता? दोन्ही म्हणून मांडतो. बघा, जे मला मी जेव्हा बोलतो पण मला मी नेहमी विचारतो की मी काय चुकीचं बोललोय मला दाखवून द्या, माझ्या भाषेमध्ये तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटत आहे. सांगा रे, मी आता बोलतो आहे, मी जे आता तुमच्याशी चर्चा करतो आहे. आपण एकदा प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि आपण थुंकलात, प्रश्न आहे माझ्याकडे, आणि मग त्याने खूप वादग्रस्तता झाली. चुकीच्या पद्धतीने घेतला, मी म्हटलं माझ्या दातामध्ये काहीतरी अचानक अडकलं. आता त्याने ज्याचं नाव घेतलं आणि त्यात थुंकण्याचा काय संबंध आहे का, मग लोकांनी ठरवायचं. बरोबर. त्यात मग कोण थुंकत नाही. जेव्हा बेमानी या देशाशी, राज्याशी आणि समाजाशी करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख होतो, तेव्हा समाज त्यांच्यावर थुंकतोच ना. थुंकायचं ना, त्या फुलं फेकायची का? कोण आहात तुम्ही? तुम्ही या महाराष्ट्राला खड्ड्यात घालायला निघालेला, तुम्ही या मराठी माणसाचं नाव खराब करता या देशामध्ये. जो मराठी माणूस दिल्लीमध्ये अभिमानात छाती पुढे काढून चालत होता, ज्याच्यासाठी आमच्या आधीच्या पिढीने आम्ही संघर्ष केला, पुढे करत राहतील, तुम्ही ते सगळं मातीत मिळवून टाकलं. राजकीय मतभेद असू शकतात, राजकीय मतभेद असायला पाहिजे तर लोकशाही टिकेल. यापूर्वी आमच्यावर पण टीका झाली, बाळासाहेब ठाकरेंवर टोकाची टीका झालेली आहे. बाळासाहेबांनी ती सहन केली, उत्तर दिलं, त्यासाठी त्यांनी मार्मिकचा वापर केला, व्यंगचित्रांचा वापर केला, सामना काढला. त्यासाठी उत्तर देण्यासाठी त्यांनी सामना काढला विरोधकांना, बरं का? त्यांनी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नाही या महाराष्ट्रामध्ये. सर, तुम्ही कधी राज ठाकरेंचे जवळचे मित्र असता? अजूनही आहे. तुम्ही कधी पवारसाहेबांचेही निकटवर्ती? अजूनही आहे. राहुल गांधी